मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. काशीलिंग जेऊर रस्त्यावरील दक्षिण सोलापूर तालुक्याच्या औज आहेरवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या वळणावर सिमेंट वाहतूक करणारा बलकर अचानक पलटी झाला. त्यावेळी ही गाडी जिल्हा परिषद शाळेच्या गेटला पहिल्यांदा धडकली, त्यानंतर जवळच्याच बस स्टॉपवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात बलकर खाली चेंगरून औज गावातील विठोबा कोंडीबा शिंगाडे वय वर्ष 65 आणि याच गावातील शालेय विद्यार्थिनी प्रज्ञा बसवराज दोडतले वय वर्ष 9 इयत्ता 3 मूळचे कर्जाळचे व सोलापूर स्थित महेश शशिकांत इंगळे वय वर्ष 17 व अनिल नामदेव चौधरी वय वर्ष 50 हे चौघे जागीच ठार झाले. यात काजल शिलेप्पा माशाळे वय वर्ष 9 व इरव्वा रावसाहेब बणसोडे वय वर्ष 55 हे दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी 12:15 सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी, औज जिल्हा परिषद शाळेच्या कमानीच्या बाजूस असलेल्या बस स्टॉप येथे परगावी जाण्यासाठी लोक बसलेले होते. सिमेंट कारखान्यांच्या दिशेकडून कच्चे सिमेंट भरून बलकर MH4LE3053 ही गाडी सोलापूरच्या दिशेनं चालली होती. बलकरचा चालक विलास डोंबाळे राहणार लातूर हा गाडी चालवत होता. बस स्टॉप जवळ आल्यानंतर त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी वेगात होती. शाळेच्या कमानीला धडकून बलकर पलटी झाला. त्याचवेळी शाळेतून बाहेर पडत असताना शाळेचे लोखंडी गेट मुलींच्या अंगावर पडल्यानं प्रज्ञा दोडतले ही मुलगी जागेवरच चेंगरून मरण पावली, तर तिच्या सोबत खेळणारी दुसरी शाळकरी मुलगी काजल शिलप्पा माशाळे ही गंभीर जखमी झालीये. पुढे ही गाडी बस स्टॉपवर जाऊन आदळली. त्यावेळी महेश शशिकांत इंगळे, अनिल नामदेव चौधरी, विठोबा शिंगाडे या तिघांच्या अंगावरून ही गाडी गेल्यानं तेही जागीच ठार झाले. विठोबा शिंगाडे हा नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर बसला होता. इंगळे चौधरी व बनसोडे हे तिघे जण सोलापूरला जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबले होते. इंगळे चौधरी शिंगाडे यांच्या अंगावरून ही गाडी गेली. काजल माशाळे हिच्यावर सोलापुरातील काटीकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बनसोडे हिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मैताच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळावे व त्यांच्या घरातील एकाला त्यांच्या फॅक्टरीमध्ये कामास घ्यावं व सर्व सिमेंट फॅक्टरीच्या गाड्या ये जा करण्यासाठी गावातून न येता बाहेरून जाव्यात. या मागणीसाठी औज गावातील संतप्त नागरिकांनी जवळपास 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. चौघांचे मृतदेह भर उन्हात रस्त्यात ठेवून संध्याकाळपर्यंत ग्रामस्थांनी आंदोलन केलं. शेवटी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं व मुख्यमंत्री यांच्या स्वयंसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये वारसदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागं घेतलं. अपघात झाल्याचं कळताच ग्रामस्थ एकवटले. लागलीच त्यांनी मदत कार्य हाती घेतलं. 35 टनाची ही गाडी 2 क्रेन मागवून बाजूला करण्यात आली. त्यानंतर गाडीखाली चिरडलेल्या मृत व्यक्तींना गॅस कटरनं कट करून बाहेर काढण्यात आलं. या भागामध्ये मोठमोठ्या सिमेंट कंपन्या आहेत, त्यामुळे कायमच सिमेंट वाहतूक करणारी मोठी वाहनं ये जा करतात. औज गावातील गावाजवळ वळण असल्यानं त्या ठिकाणी कोपऱ्यावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेबाहेर बस स्टॉप आहे. दुपारच्या दरम्यान काही विद्यार्थी नागरिक त्या बस स्टॉपवर थांबले होते. दरम्यान त्या रस्त्यावरून MH4LE3053 ही सिमेंटचं मोठं वाहन जात होतं. अचानक ते पलटी झालं. सदरचं वाहन बस स्टॉपवर पलटी झाल्यानं बस स्टॉपवर थांबलेले नागरिक त्याखाली चेंगरल्याची माहिती आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले, मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, BDO बाळासाहेब वाघ, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यातील मयत अनिल नामदेव चौधरी हा मूळचा अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावचा आहे. काम करून उदरनिर्वाह भागवण्यासाठी गेले 10 ते 15 वर्षापासून सेंटरिंगच्या कामानिमित्तानं तो पुण्यात राहायला गेला होता. 2-4 दिवसापूर्वी औज येथील त्याच्या पाहुण्याकडे तो आला होता. शुक्रवारी पुण्याला जाण्यासाठी स्टँडवर तो बसला होता, मात्र काळानं त्याच्यावर घाला घातलाय. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या गाडीत 35 टन सिमेंट होतं. रस्त्याच्या जवळच स्टॉप आणि शाळा देखील आहे. या रस्त्यावरून जड वाहतूक केली जाऊ नये अशी ग्रामस्थांची अनेक महिन्यांपासूनची मागणी आहे.
या अगोदरही याच ठिकाणी अपघात होऊन 1-2 लोकांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या यंत्रणेला तात्काळ घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. गाडी पलटी झाल्यानंतर चालक डोंबाळे हा जखमी झाला, पण ग्रामस्थांनी भावनेच्या भरात त्याला ताब्यात घेतलं व बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.